नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तर आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे की साडीमध्ये पोट कसं बरं दिसू नये. खूप जणींचा प्रश्न असतो की साडीमध्ये आमचं पोट दिसतंय, त्यासाठी काहीतरी उपाय सांगा किंवा काहीतरी अशा प्रकारची साडी नेसायची असते की ज्यामध्ये आपलं पोट दिसू नये. आता इथे मी तुम्हाला प्रॉपर दाखवते की माझं पोट किती प्रकारे सुटलेलं आहे, आणि म्हणजे जास्त नाही आहे पण थोडंसं कमी आहे. खूप जणींचं ह्याच्यापेक्षाही खूप जास्त असतं, आणि त्यावेळी आपल्याला थोडंसं आपल्याला कम्फर्टेबल नसतो आपण की त्याप्रमाणे साडी नेसायला. त्यासाठी तुम्हाला मी इथे कशी साडी नेसायची ते सांगणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला तुमचा जो परकर आहे, तुमचा पेटीकोट आहे, तुमचा जो साडी शेपर जे काही तुम्ही घालताय, ते तुम्ही पहिलं म्हणजे बेंबीच्या खाली नेसायचं नाही. बेंबीच्या बरोबर वरती किंवा बेंबीजवळ नेसायचं आहे. बेंबीच्या खाली नेसलात तर पोट तुमचं पूर्ण, तुमची तोंड जी आहे ती बाहेर दिसणार, आणि ते दिसायला खूप वाईट दिसतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही कितीही काही कशीही चांगली साडी नेसलीत तरी ते पोट दिसणारच दिसणार, ते काही तुम्ही हाईड नाही करू शकत. त्यामुळे सगळ्यात पहिली टिप्स आहे ती म्हणजे तुमचा परकर जो आहे, तुमची बॉडी शेपर जो आहे किंवा तुमचा शेपवेअर जो आहे, तो तुम्ही बरोबर बेंबीच्या वरती किंवा बरोबर बेंबी बरोबर नेसा, जेणेकरून तुमचा पोट आहे ते दिसणार नाही. ही सगळ्यात महत्त्वाची टिप आहे, त्यामुळे ही अजिबात विसरू नका. त्यानंतर तुमचा जो शेवटचा टोक असतं ते थोडंसं वरती घेऊन त्याला खोचायचं आहे. गाठ देखील तुम्ही मारले तरी चालेल, काही नेस चालताना सुटू नये वगैरे ह्यासाठी देखील मारू शकता. ही काही टिप नाही आहे, पण असं नेसा जेणेकरून काय होतं, कधी कधी जे आपलं लास्ट टोक असतं ना ते खाली दिसतं साडीच्या, आणि साडी नेसल्यावरती पूर्णपणे, आणि त्यानंतर आपण ते वरती नाही करू शकत. जेव्हा आपली पूर्ण साडी नेसून येते होते, त्यानंतर ते आपण वरती अजिबात करू शकत नाही. तसं करायला गेला तर पूर्ण तुम्हाला साडी सोडावी लागेल, त्यामुळे ते आधीच वरती करून घ्या जेणेकरून दिसणार नाही. ते दिसताना खूप घाणेरडं देखील दिसतं की चुकी साडी नेसली दिसते. सो नॉर्मल तुम्हाला साडी नेसून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला पदर काढल्यावरती, आता तुम्हाला सांगते पदर काढल्यावरती काय करायचंय, अशा प्रकारे जसं मी दाखवते आहे ना त्याप्रमाणे तुम्हाला पाठीमाच्या सहाय्याने व्यवस्थित तुम्हाला तुमचं पाठ कव्हर करून तुम्हाला पुढे यायचं आहे. आता पदर कसा काढायचा बरं, तर पदर काढायचा आहे थोडासा मोठा, एकदम छोट्या प्लीट्सवाला पदर काढू नका. छोट्या प्लीट्सवाला पदर काढलात तर तुमचा तो पोट आहे तो दिसणारच दिसणार, त्यासाठी तुम्ही काही करू शकत नाही. त्याच्यामुळे मोठ्या प्लेट्सवाला पदर काढ. आता इथे मी काय करते, तर इथे मी आपलं पोट दिसू नये म्हणून एक टिप वापरते. तर इथे जो पदर आपण मागून घेतलेला आहे, त्याच्या प्लेट्स आपण पाडणार आहोत, निऱ्या पाडणार आहोत, ते जो भाग आहे तो मी इथे ब्लाऊजला अटॅच करते. याच पद्धतीने असा मी अटॅच करतो, तसा तुम्हाला अटॅच करायचा आहे, आणि त्यानंतरच तुम्हाला जे तुमच्या निऱ्या आहेत त्या पाडून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे तुम्हाला तुमची साडी जी आहे ती नेसायची आहे, निऱ्या तुम्हाला व्यवस्थितरित्या पाडून घ्यायच्या आहेत. आता तुम्हाला निऱ्या पाडायच्या आधी एक करायचं आहे, निऱ्याचा जो खालती निमूता जाणारा पोटापासूनचा जो भाग असतो कंबरेपासूनचा, त्याला तुम्हाला एक खाली परकरला पिन लावून घ्यायची, जेणेकरून तुम्ही पिन ते बाकीच्या टायमिंगला काय होतं, आपण खाली असतो आणि त्यामुळे आपण इकडून खोचून घेऊ शकतो, गाठ मारून घेऊ शकतो, इकडे पिन लावू शकतो डाव्या साईडला, सॉरी उजव्या साईडला. परंतु इथे आपण तसं करू शकत नाही आहे, इथे आपण नॉर्मल जसा आहे तसा ठेवू शकतो. त्याच्यामुळे प्रॉब्लेम हा होतो आहे की तुम्ही तो पिन नाही लावला तर ती साडी पुन्हा खाली येते, पोटाच्या तो जो भाग आहे तो पुन्हा खाली येतो आणि पुन्हा पोट दिसू लागतं. तर त्यानंतर काय करायचं, तुम्हाला जशा तुमच्या निऱ्या आहेत त्या पाडून घ्यायच्या आहेत. आता इथे तुम्हाला जाड्या निऱ्या आवडतात म्हणजे रुंद निऱ्या आवडतात तर रुंद पाडू शकता, कमी आणि जाड कमी पाडू शकता. इथे निऱ्यांसाठी काही नसतं की निऱ्या मोठ्याच पाडल्या किंवा छोट्याच पाडल्या तर पोट दिसणार नाही, असं काही नाही आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला निऱ्या पाडायला आवडतात, ज्याप्रमाणे तुम्हाला येतात, त्याप्रमाणे पाडा. अशा प्रकारे तुम्ही साडी नेसून घेऊ शकता. आता इथे निऱ्या व्यवस्थित होत ह्यासाठी नाही आहेत, कारण इथे वरती फॅन चालू आहे आणि फॅन चालू असल्यामुळे निऱ्या व्यवस्थित तुम्हाला प्रॉपर दिसत नाही आहेत. परंतु मी निऱ्या व्यवस्थित प्रॉपर केल्या होत्या, फॅन जर बंद केला तर समजत, आणि ही साडी खूप हलकी फुलकी आहे, त्याच्या निऱ्या पटकन अशा पडतात आणि खूप सुंदर दिसतात. जेवढ्या उंचीच्या तुम्हाला निऱ्या हव्या आहेत तेवढ्या उंचीच्या निऱ्या काढा आणि खोचा. आता खोचायचं कसं, तर तुम्हाला माहीत असेल गोल गोल करून खोचायचं किंवा नॉर्मल असं खोचा तसं खोचायचं आहे तुम्हाला. तर इथे फॅन ह्यासाठी चालू होता कारण मी मेकअप केला होता, तो मेल्ट होऊ शकतो, त्यामुळे मी फॅनला काही करू शकत नव्हते. त्यामुळे ही साडी जी आहे ती थोडीशी फुकती आहे, निऱ्या त्याच्या फुकत आहेत, पण त्याला पर्याय नव्हता माझ्याजवळ, कारण लावावाच लागणार होता मला तो, कारण बाकी सगळं बंद असल्यामुळे मेकअप मेल्ट होऊ शकतो आणि जो व्हिडिओ आहे तो पूर्णतः बिघडू शकतो. सो मी इथे हे केलेलं आहे. सो तुम्ही काय करायचं आहे, निऱ्या वगैरे झाल्यानंतर तुम्हाला तुमची जी नेक्स्ट स्टेप आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे. तर इथे मी निऱ्या व्यवस्थित खोजून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आता येऊया आपल्या नेक्स्ट स्टेपकडे. तर नेक्स्ट स्टेप अशा प्रकारे आहे की तुमचा जो पदर आहे तो पुढच्या साईडने
तुम्ही जो घेताय पदार्थ त्याची जी पहिली प्लीट्स असते त्याच्या खाली अजून एक प्लीट्स असते, तर ती प्लीट्स आणि तुमचा ब्लाऊज एकत्र तुम्ही पिनअप करू शकता. मी ते केलेलं नाही आहे कारण माझं तेवढं पोट दिसत नाही आहे, सो मी ते केलेलं नाही आहे. परंतु तुम्हाला करायचं असेल, जर तुमचं जास्त पोट दिसत असेल तर तुम्ही तसं देखील करू शकता आणि तसं देखील करून बघा, जेणेकरून तुमचा जो पोट आहे ते तिथून हाईड होऊ शकतो. आता पोट दिसण्यामुळे काय होतं, खूप वेळा प्रॉब्लेम होऊन जातो की आपल्याला कम्फर्टेबल वाटत नसतं साडी नेसायला, किंवा आपल्याला साडी नेसताना खूप असं आपण खूप मोठे दिसतो किंवा आपल्याला खूप जास्त बोट मोठं दिसतंय असं वाटत असतं, आणि त्यामुळे खूप बायका साडी नेसायचं टाळतात, ड्रेस वगैरे वेअर करायला बघतात. परंतु साडी एक असा एक वेशभूषा आहे म्हणू शकता तुम्ही, असा एक पेहरावा आहे जो सगळ्यांना खूप सुंदर दिसतो, कोणीही असो जाडं बारीक, त्यामुळे त्यांना खूप सुंदरसा दिसतो. त्यामुळे तुम्ही जर व्यवस्थितरित्या साडी नेसलीत तर ती तुम्हाला छानच दिसू शकते. सो तुम्ही तिथे बघू शकता की ती सुंदर अशी साडी नेसून झालेली आहे आणि खूप सुंदर असं ते आलेले आहेत निऱ्या. तर मी ते फॅन बंद केलं आहे, तुम्हाला दिसत आहे खूप सुंदर अशा निऱ्या आलेल्या आहेत आणि ही साडी खरंच खूप सुंदर आहे. आता तुम्ही असं म्हणू शकता की ही साडी खरंच चापून चोपून आलेली आहे, कारण मी ते शेपवेअर घातलं आहे. सो तुम्ही शेपवर वेअर केला तरी देखील खूप मस्त आहे. सो अशा प्रकारे आहे, पाठही दिसत नाही आहे, पोटही दिसत नाही आहे, त्यामुळे अशा प्रकारे साडी नेसून खूप सुंदर दिसू शकता. आणि तुम्ही बघू शकता, तुम्ही वाकू शकता, चालू शकता, मस्त असं सगळ्या कामं वगैरे आवरू शकता आणि कुठलंही अनकम्फर्टेबल वाटत नाही. म्हणजे इथे पिन वगैरे लावला आहे त्यामुळे खेचा खेचवते साडीला, असं काहीही होत नाही आहे. त्यामुळे हे नक्की ट्राय करा. सो मित्र आणि मैत्रिणींनो, भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर अँड बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर करा, आणि केलं असेल तर थँक्यू, थँक्यू सो मच, लव्ह यू, बाय बाय.